माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मे महिना हा पवित्र माळ्याचा महिना आहे, त्यामुळे मे महिना हा ख्रिस्ती भाविकांसाठी, विशेष करून जे कॅथोलिक भाविक आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, कारण ह्या महिन्यामध्ये ते विशेष करून त्यांची भक्ती पवित्र माळेप्रती, पवित्र जप माते माळेप्रती आणि पवित्र मरियेप्रती ते व्यक्त करत असतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पवित्र माळ्याचं रहस्य काय आहे, पवित्र माळ्याचं महत्व काय आहे, पवित्र माळ आपण म्हणावी का, पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे का, किंवा पवित्र शास्त्रामध्ये त्याचे काही संदर्भ आहेत का, याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. परंतु त्या अगोदर हा व्हिडिओ आहे, हा तो शेवटपर्यंत बघा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा, व्हिडिओला शेअर करा आणि विशेष करून सबस्क्राईब करा. प्रतिक्रियामध्ये तुमचे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न पण मला विचारा, मी त्या प्रश्नांचे उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की पवित्र माळ याचं महत्व काय आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा एक धर्मगुरूंचं उदाहरण देताना फ्रान्सिस्कन फ्रायड सांगतात की पवित्र माळ म्हणजे आपल्या मुखातून निघलेलं गुलाब आहे. पवित्र माळ्याला इंग्लिशमध्ये आपण रोझरी म्हणतो. रोझरीचा अर्थ हे गुलाबाचे फूल पवित्र मरिया आणि प्रभू येशू चरणी त्यांच्या मुकुटावर आपण ठेवत असतो. ज्यावेळेस आपण प्रत्येक हेल मेरी किंवा पवित्र माळ बोलतो, नमो हे कृपा पूर्ण मरिये, त्यावेळेस जणू काही आपल्या शब्दाद्वारे आपण एक गुलाबाचं फूल पवित्र मरियेच्या आणि प्रभू येशूच्या मुकुटावर अर्पण करत असतो. तर एक फ्रायर किंवा एक धर्मगुरूंचे त्यांच्या जीवनामध्ये घडलेली खरी घटना आहे, ते रोज पवित्र माळ म्हणायचे आणि पवित्र माळ म्हटल्यानंतरच ते जेवण करत असत. एक दिवस जेवणा अगोदर ते म्हटले नाहीत, त्यामुळे त्यांचे जे सुपिरियर आहेत त्यांची त्यांनी परवानगी घेतली आणि पवित्र माळ भोजनाच्या अगोदर त्यांनी म्हटली. ज्यावेळेस ते त्यांच्या रूममध्ये पवित्र माळ म्हणण्यासाठी गेले, बराच वेळ झाला ते आले नाही, त्यावेळी दुसरे धर्मगुरू त्यांना बघण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेले आणि बघतात तर काय, तर ज्यावेळेस ते नमो हे कृपा पूर्ण मरिये हे शब्द म्हणायचे, त्यावेळेस त्यांच्या मुखातून एक गुलाबाचं फूल बाहेर यायचं आणि समोर जे पवित्र देवदूत होते हे देवदूत हे फुलं गोळा करायचे आणि पवित्र मरिया आणि प्रभू येशू यांच्या मस्तकावरील मुकुटावर ते फुलं ते अर्पण करायचे. तर ह्यावरून आपल्याला कळतं की ह्या माळ्याचं महत्व काय आहे. पवित्र माळ आपण कशासाठी म्हटली पाहिजे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सर्वप्रथम पवित्र माळ आपण ह्यासाठी म्हटली पाहिजे की पवित्र माळ ही सैतानी कार्याविरुद्ध लढण्यासाठी, तसंच जे निगेटिव्ह इन्फ्लुएन्स आहेत आपल्या कुटुंबामध्ये त्याविरुद्ध लढण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. पवित्र मरियेने सैतानाचं डोकं ठेचलेलं आहे, त्यामुळे पवित्र माळ आपण आपल्या घरामध्ये ह्यासाठी म्हणावी की त्याद्वारे सैतानाचा जो प्रभाव आहे तो आपल्या घरामध्ये राहणार नाही. दुसरी गोष्ट जी आहे ती दुसरी गोष्ट म्हणजे पवित्र माळ आपण ह्यासाठी म्हणावी की आपल्या घरामध्ये शांतता असावी. ज्या ठिकाणी पवित्र माळ म्हटली जाते त्या ठिकाणी घरामध्ये शांतता निर्माण होते, त्या घरामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण होत. पवित्र माळ आपण का म्हणावी? तिसरी गोष्ट, पवित्र माळ आपण ह्यासाठी म्हणावे की पवित्र मरियेने स्वतः ही प्रार्थना करण्यासाठी शिकवलेलं आहे. 13व्या शतकामध्ये संत डॉमनी जे ओपी फादर होते त्यांना पवित्र मरियेने दर्शन देऊन सांगितलं की पवित्र माळ ही म्हणावी. त्यावेळेस फक्त स्तोत्र ग्रंथ वाचलं जायचं, परंतु त्याच्या नंतर पवित्र मरियेने दर्शन देऊन पवित्र माळ म्हणण्यासाठी सांगितलं. तर संत डॉमनी यांनी पवित्र माळेची भक्ती ती वाढवली आणि आज तागायत ती भक्ती चालू आहे. पवित्र मरियेने फातिमा बर्नाडेट यांना वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले जे दर्शन आहे त्या प्रत्येक दर्शनामध्ये, विशेष करून फातिमा ह्या ठिकाणी 6 वेळा सांगितलेले आहे की पवित्र माळ म्हणावी, पवित्र माळ म्हणावी. जर पवित्र मरिया इतक्या वेळ आपल्याला इन्सिस्ट करत असेल की पवित्र माळ म्हणावी, यामध्ये नक्कीच काहीतरी तारणदायक कृपा आहे, यामध्ये नक्कीच तारणारा इतिहास आहे. पवित्र माळ आपण का म्हणावी? पवित्र माळ आपण ह्यासाठी म्हणावी, चौथं कारण की पवित्र माळ
ते आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूचं तारण कार्य त्याची तारण कृपा निर्माण करते आणि आपल्याला प्रभू येशू पर्यंत घेऊन जाते असं म्हणतात. टू जीजस थ्रू मदर मेरी. इफ यू वॉन्ट टू गो टू जीजस यू गो थ्रू मदर मेरी. तिच्या भक्तीद्वारे आपण आपले प्रभू येशू वरील सुद्धा भक्ती वाढवत असू. पाचवं रहस्य आपण पवित्र माळ का म्हणाल. पवित्र माळ ही आपल्याला आपल्या सर्व शारीरिक मानसिक आत्मिक व्याधींपासून दूर करते. बऱ्याच लोकांचा अनुभव आहे वेलंकणी ह्या ठिकाणी किंवा पवित्र मारेचे जे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी ते जाऊन पवित्र मारेची भक्ती करतात, पवित्र जपमाळ म्हणतात आणि त्यांना असंख्य आजारापासून असंख्य व्याधीपासून मुक्तता मिळते. त्याच्यामुळे आपण पवित्र माळ आपल्या घरामध्ये म्हटली पाहिजे. सहावं कारण आपण पवित्र माळ का म्हणावी, तर जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी आणि विशेष करून जे पापी आहेत त्यांचं तारण ओढण्यासाठी त्यांनी पश्चातापाने पुन्हा प्रभूकडे वापस येण्यासाठी आपण ही पवित्र माळ म्हटली पाहिजे. तर हे काही कारण आहेत ज्यामुळे आपल्याला कळतं की पवित्र माळेचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बरेचसे जे प्रोटेस्टंट बंधू आहेत ते आपल्याकडे येतात आणि आपल्याला विचारतात की आपण पवित्र माळ का म्हणावी, पवित्र शास्त्रामध्ये त्याचा काय संदर्भ आहे, ही पवित्र शास्त्राची माळ नाही. त्यावेळेस आपण सुद्धा डोकं हलवतो आणि म्हणतो हा हा बरोबर आहे. आपण सुद्धा त्यांना होकार देतो आणि म्हणतो हा पवित्र शास्त्रामध्ये असं कुठलंही लिहिलेलं नाही आणि ते आपल्याला थोडेफार पवित्र शास्त्र दाखवतात आणि आपण सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत लूकचं शुभवर्तमान जर आपण वाचलं अध्याय 1-2 त्यावेळेस आपल्याला कळतं की त्या ठिकाणी नमो हे कृपा पूर्ण मरिये हे जे शब्द आहेत ते देवदूताने पवित्र मरियेला उद्देशून विचारलेले आहे. संतमध्येचं शुभवर्तमान जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी हे आमच्या स्वर्गीय बाप्पा ही प्रार्थना आपल्याला आठवून येते. हे पवित्र शास्त्रामध्ये नाही का, पवित्र शास्त्राचा याला संदर्भ नाही का? बर जाऊ द्या. जे पवित्र माळ्याचे रहस्य आहेत, आनंदाचे रहस्य आहेत, देवदूताने पवित्र मारेला संदेश दिला, पवित्र शास्त्रामध्ये नाहीत का? एलिझाबेथने पवित्र मारेने एलिझाबेथची भेट घेतली याचा संदर्भ नाही का? किंवा कोणतेही रहस्य घ्या, प्रकाशाचे रहस्य घ्या, दुःखाचे रहस्य घ्या, आनंदाचे रहस्य घ्या, गौरवाचे रहस्य घ्या, या सर्वांचा पवित्र शास्त्रामध्ये संदर्भ आहे. त्यामुळे मी हे म्हणू इच्छितो की पवित्र माळ हे पवित्र शास्त्राची सुद्धा भक्ती आहे, त्यामध्ये त्याचे संदर्भ आहेत. पवित्र माळेमध्ये आपल्याला सर्व शास्त्राचा उलगडा होतो, प्रभू येशूच्या जीवनाचा उलगडा होतो. पवित्र माळ ही रहस्यमयी माळ आहे, पवित्र माळ ही शास्त्रीय माळ आहे, पवित्र माळ ही फक्त तोंडाने रिपिटेटिव्ह प्रार्थना नाही, तर पवित्र माळ ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे ज्याला आपण आपल्यापासून दूर करू शकत नाही. बरेचसे लोक बोलतात की पवित्र माळ म्हणताना ती रिपिटेटिव्ह आहे, बोरिंग आहे, तेच मनाला बोर वाटतं. तर मला पण तुम्हाला प्रश्न विचार असा प्रश्न मला एका तरुण माणसाने विचारलेला होता की फादर मी पवित्र माळ म्हणत नाही, पवित्र माळ म्हटल्यावर मला खूप बोर होत, पवित्र मरी असं काहीतरी रिपीट करणं ते मला काही जमत नाही, कंटाळा येतो. मी त्याला म्हटलो आता पवित्र माळ रिपीट करून तुला जर कंटाळा येत असेल तर तुझ्या घरामध्ये तुझी पत्नी आहे, तिला रोज पाहून तुला कंटाळा येतो. तो म्हटला नाही फादर, घरामध्ये तू रोज जेवण करतो त्यावेळेस तुला कंटाळा येतो. तो म्हणतो नाही फादर, ते अत्यावश्यक आहे. त्याच्यानंतर त्याला विचारलं की तुझा श्वासोच्छ्वास हा कंटिन्युअस चालू असतो, कधी कंटाळा करून तो तुझा श्वासोच्छ्वास थांबवला का? तो म्हणाला नाही फादर. त्याच्यामुळे ज्या प्रकारे ह्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आपल्या मानसिक समाधानासाठी गरजेचं आहे त्याचप्रमाणे पवित्र माळ ही सुद्धा गरजेची आहे. ज्यावेळेस आपण पवित्र माळ म्हणतो त्यावेळेस आपण पवित्र मरीची मध्यस्थी मागतो आणि त्या प्रभू येशूकडे जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे पवित्र माळेचं आपल्या जीवनामध्ये खूप महत्व आहे. आता ह्यापुढे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पवित्र माळ भरू तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवूया की पवित्र माळ याचा शास्त्रामध्ये संदर्भ आहे, शास्त्राची प्रार्थना आहे, आपल्याला कोणी भरकू नये. दुसरी गोष्ट,
पवित्र माळ हे सैताना विरुद्ध लढण्याचं खूप मोठं साधन आहे. तिसरी गोष्ट, पवित्र माळ आपल्यामध्ये जे पाप आहे, आपल्यामध्ये जे वेगवेगळ्या वाईट सवयी आहेत, त्या दूर करण्यासाठी हे प्रभावी माध्यम आहे. आणि आपल्या कुटुंबामध्ये शांतता असावी, सैतानी कार्यापासून, सैतानी प्रलोभनापासून, सैतानी प्रभावापासून आपण दूर राहावं, यासाठी पवित्र माळ ही खूप महत्वाची आहे. आजचा व्हिडिओ इथे थांबतो, परंतु पुन्हा तुम्हाला नम्र विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तुम्ही, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. याला शेअर करा आणि बऱ्याच लोकांना सबस्क्राईब करण्यासाठी प्रेरित करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. पवित्र मरिया तुम्हाला नेहमी आशीर्वादित करो आणि तुमच्यासाठी प्रभूकडे विशेष करून मध्यस्थी करो. जय ख्रिस्त.